वाचवायला येणार आहे, जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात मध्ये निघतील ना तेव्हा ते लोक पण फोन करून बंद करतील, मग घरी जाऊन बायकोकडे रडण्याची वेळ आहे, एक लक्षात घ्या, तेव्हा कोण नाही वाचवणार तुम्हाला, म्हणून उगाच मस्तीची वळवळ आमच्या समोर करू नका. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय तुमच्याशी म्हणे आमची भीती नाही, आमचा वचक नाही, जी काय भीती आहे ते त्या जिहादींची करून बसायची. कोणाचा बापाला तुम्ही मानता तिकडे, ते लोक वाचवायला येणार आहे, जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात मध्ये निघतील ना तेव्हा ते लोक पण फोन करून बंद करतील, मग घरी जाऊन बायकोकडे रडण्याची वेळ आहे, एक लक्षात घ्या, तेव्हा कोण नाही वाचवणार तुम्हाला. आणि काय करणार तुम्ही, नाही पाळणार आदेश? कोणाला सांगताय तुम्ही नाही पाळणार आदेश? महाराष्ट्राने देश आमचा आहे, हिंदूंचा देश आहे, या हिंदूंच्या देशामध्ये आमच्या पुंडेश्वराला काही नाही भेटत नसेल तर हकलून काढू आमच्या देशाच्या बाहेर, कोणी इथे ठेवणार नाही त्या लोकांना, लक्षात घ्या, काही जास्त वेळ लागणार नाही आम्हा लोकांना. आणि जेव्हा आम्ही बाहेर काढायला सुरू करू ना तेव्हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो माझे पोलीस बांधव पण आम्हाला मदत करतील, कोण सगळ्या गप्प वाटतात. अहो त्रांडवच्या दंगलीनंतर आमच्या पोलीस बांधवांनी किती मदत केली ना, हे आम्हा लोकांना विचारा, अनुभव आमच्याकडे आहेत, म्हणून उगाच मस्तीची वळवळ आमच्या समोर करू नका. तुम्हाला अगर कळत नसेल का आमचा इतिहास काय, जाऊन बघा अयोध्येला राम मंदिर चालू आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.